जय भीम, मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पुढील बातम्या याप्रमाणे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. या सभेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आणि आपल्या चळवळीची पुढची वाटचाल काय या संदर्भात या ठिकाणी आपली भूमिका मांडण्याचं काम प्रत्येक वक्त्यांनी केलं. मित्रांनो, मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्ष या ठिकाणी उलटून गेली आणि या 70 वर्षाच्या कारकिर्दीत आपण या ठिकाणी विचार केला तर या राज्याची सत्ता ही मुठभर लोकांच्या हातात राहिली. मुठभर लोकांच्या हातात म्हणजे महाराष्ट्रातल्या 169 कुटुंबाच्या हातात या महाराष्ट्रातली सत्ता राहिली. काँग्रेसनं या ठिकाणी 60 वर्ष राज्य केलं. महाराष्ट्रामध्ये 60 वर्ष, 70 वर्षापैकी 60 वर्ष महाराष्ट्रात काँग्रेसच्या हातात सत्ता होती आणि देशात सुद्धा 60 वर्ष काँग्रेसच्या हातात सत्ता होती. परंतु या 60 वर्षाच्या काळामध्ये या राज्यातल्या वंचित समाजाला काय मिळालं, या ठिकाणच्या मुस्लिम समाजाला काय मिळालं, या ठिकाणच्या धनगर समाजाला काय मिळालं, बौद्ध समाजाला काय मिळालं, भटकेमुक्तांना काय मिळालं, तर या समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय किंवा कुठली सत्ता संधी या ठिकाणी कुठल्या या सामान्य माणसाच्या घरात आली नाही. नुसतं मतदानासाठी वापर आमच्या या सगळ्या समाजाचा केला गेला आणि मग सत्ता मिळाल्यानंतर कुठलेही प्रश्न या ठिकाणच्या सामान्य समूहाचे सुटले नाही. आम्हाला या ठिकाणी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनं करावी लागतात, मोर्चे काढावे लागतात, परंतु प्रश्नाला वाचा फुटत नाही हे आपण सातत्यानं बघतो. आणि म्हणून जर जे सरकार आमचे या ठिकाणी प्रश्न सोडवत नसतील तर आम्ही या लोकांसोबत जायचं कशाला, यांना मतदान करायचं कशाला, हा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी उभा होतो. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी याचा अभ्यास केला की अनेक समाज या ठिकाणी विस्थापित आहे, अनेक समाजाचे प्रश्न सुटले नाही, अनेक समाजाला न्याय मिळाला नाही. या सगळ्या समाजाची मूठ बांधून यांना संघटित करून या महाराष्ट्राची नव्हे तर या देशाची सत्ता या सामान्य माणसाच्या हातात दिल्या गेली पाहिजे अशा पद्धतीची रचना या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केली आणि त्याची सुरुवात या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजाला आता वाटायला लागलं की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला आता सत्तेमध्ये सुद्धा प्रवेश मिळणार आहे, आमचे सामाजिक प्रश्न या ठिकाणी सुटणार आहेत, आम्हाला राजकीय न्याय मिळणार आहे, आम्हाला या ठिकाणी आर्थिक न्याय मिळणार आहे. हा सगळा दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्रातले सगळे वंचित समाज, मग तो तेली असेल, माळी असेल, लोहार असेल, सुतार असेल, धनगर असेल, मुस्लिम असेल, टाकूरदार असेल, बेंदा बेल्लार असेल, वंजारी असेल, बंजारी असेल, हे अनेक जातींना आता वाटायला लागलं की आम्हाला न्याय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मिळू शकतो. मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या 30 वर्षामध्ये मुस्लिम समाजाचा एकही खासदार या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून संसदमध्ये पोहोचला नाही. या महाराष्ट्रात 2 लाख कोटी धनगर समाज आहे, या धनगर समाजाचा एकही खासदार 70 वर्षामध्ये लोकसभेमध्ये जाऊ शकला नाही. या महाराष्ट्रात असे अनेक समाज आहेत की त्यांना लोकसभेमध्ये जाता आलं नाही, विधानसभेमध्ये जाता आलं नाही आणि कुठलाही न्याय त्या ठिकाणी या समाजाला मिळाला नाही. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सगळ्या समाजाला सत्तेत सहभाग देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि आता बाळासाहेब आंबेडकरांच्या जोडीला आपले दुसरे नेते
आदरणीय ओबीसी साहेब हे सुद्धा आता जुळीना या ठिकाणी आलेले आहे. दोन्ही या ठिकाणी या वंचित समाजाला न्याय देण्यासाठी पुढे या ठिकाणी वाटचाल करत आहेत आणि मला खात्री आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड या ठिकाणी आम्हाला यश मिळणार आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा किमान 100 आमदार आमचे या ठिकाणी आपल्या या आघाडीचे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी साहेबांच्या एमआयएमचे या ठिकाणी निवडून जाणार आहेत याची मी या ठिकाणी तुम्हाला खात्री देतो. परंतु हे करत असताना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करावी लागणार आहे. आपल्याला एक एक पाऊल या ठिकाणी पाऊल पाऊल टाकावं लागणार आहे. आता मी या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना जे पाहत होतो जी या मुलांची जी गडबड पाहत होतो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाऊन चालणार नाही. आपण या ठिकाणी ब्राह्मण्यवादी राजकारण पाहिलं, या ठिकाणचं मनोवादी राजकारण पाहिलं, त्यांच्यामधून कधी या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होऊ दिल्या जात नाही. शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी पक्षाची वाटचाल त्या ठिकाणी केल्या जाते. आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने शांततेच्या मार्गाने सत्ता हस्तगत करण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. आपल्या वागणुकीमुळे या ठिकाणी पक्षातल्या आपल्या सोबत येणाऱ्या पक्षातल्या जे काही माणसं आहेत पक्षात येणारी त्यांना या ठिकाणी त्यांच्या भावना दुखणार नाही याची या ठिकाणी आपल्याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी वाटचाल करायची आहे आणि हे करत असताना आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाटचाल करून ही महाराष्ट्राची सत्ता आपल्याला हातात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे निश्चितच आपले पुढचे प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे या दोघांची जी दोन्ही नेत्यांची जी वाटचाल आहे तुम्हाला सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्याची आहे, तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून देण्याची आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची साथ त्यांना या ठिकाणी पाहिजे. मला माझी आपल्याला विनंती राहणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे. गेल्या या 4 महिन्याच्या काळामध्ये प्रचंड ताकद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीशी निर्माण झालेली आहे आणि आता या ठिकाणी या देशातल्या काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजपच्या पायाखालची वाळू आता घसरायला लागलेली आहे. आता एक मोठा मताचा समूह वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे येत आहे आणि 85% जो आपण वंचित समाज म्हणतो तो 85% वंचित समाज आता या ठिकाणी सत्ता घेण्यासाठी पुढे निघाला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक आणि एक मत या ठिकाणी वंचित समाजाचं या वंचित आघाडीला मिळणार आहे आणि या ठिकाणची सत्ता आपण हातात घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या समाजाचे सगळ्या समूहाचे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून माझी ही सगळ्यांना विनंती राहणार आहे की आपण शांततेच्या मार्गाने या ठिकाणी गेलं पाहिजे. भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा मार्ग या ठिकाणी अवलंबला, याच्यासाठी अवलंबला की या ठिकाणी शांतता नांदली पाहिजे, कुणालाही कुणाचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला शांतीचा मार्ग दाखवला. त्याच शांतीच्या मार्गाने आपल्याला या ठिकाणी पुढे जावं लागणार आहे आणि सत्तेची स्थानं आपल्याला या ठिकाणी हातात घ्यावी लागणार आहे. आपण सगळे याला साथ द्याल ही कळकळची विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पाहत रहा सम्यक न्यूज लाइव. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा.